तर गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. वलसाड जिल्ह्याच्या पारडी बैठक इथल्या भाजप उमेदवाराचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मतदारांना मतदानासाठी 100 रुपये वाटत असतानाचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झालाय. कनू देसाई यांचा भाचा मतदारांना पैसे वाटतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. विपुल देसाई आणि हितेश देसाई सुद्धा या कथित व्हिडिओत पाहायला मिळतात. या व्हिडिओ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. स्वतः जिल्हाधिकारी या प्रकरणी चौकशी करणार आहेत. एका मतासाठी 100 रुपये दिले जातानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडून. विनोद, काय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? सुवर्णा, आपण पाहिलं तर सकाळपासून तर सुरत, पोरबंदर, अमरेली आणि राजकोट या जिल्ह्यांमध्ये मतदान यंत्राचं छेडछाड झाल्याचे आरोप होत असताना आता हा एक दुसरा वाद निर्माण झालेला आहे. वलसाड जिल्ह्यातल्या पारडी या मतदारसंघात ही घटना घडलेली आहे आणि मतदानासाठी पैसे वाटपचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जात होती, ती आता नेमकं आज मतदानाच्या दिवशीच पैसे वाटप आणि आता मतदान यंत्राची छेडछाड या मुद्द्यांवरून घातले की काय असं एकंदरीत दिसतंय आणि एक गालबोट लागलेलं आहे आजच्या या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कनू देसाई, हे जे कनुभाई देसाई आहेत ते भाजपाचे आमदार आहेत आणि आता या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून ते उतरलेले आहेत. गेल्या 10 वर्षापासून भाजपाचा हा मतदारसंघ आहे, बालेकिल्ला आहे. मात्र तरीही इकडे भाजपच्या उमेदवारावर पैसे वाटण्याची नामुष्की येत असेल तर एकंदरीतच विकासाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह लागतं की काय अशी एकंदरीत चर्चा सुरू झाली आहे. सुवर्णा, धन्यवाद विनोद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.